इयत्ता दाढवी प्रकरण चौथे हवामान भाग दोन ब्राझील हवामान पाठ्यमुद्दे एक ब्राझील पर्जन्यमान दोन ब्राझील तापमान एखाद्या देशाच्या किंवा भूप्रदेशाच्या हवामानावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यापैकी अक्षरवृत्ती विस्तार हा एक महत्त्वाचा घटक आहे कारण जेवढा देशाचा किंवा भूप्रदेशाचा अक्षवृत्ती विस्तार जास्त तेवढी त्या ते देशाच्या किंवा भूप्रदेशाच्या हवामानात विविधता येते ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलचा अक्षरवृत्ती विस्तार जास्त असल्याने ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळते जसे ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेली आहे त्यामुळे विषुवृत्ताजवळ उष्ण तर दक्षिणेकडे मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते ब्राझीलच्या उत्तरेस व पूर्वेस अटलांटिक महासागर आहे ब्राझीलच्या ईशान्येकडून व पूर्वेकडून येणारे वारे याच महासागरावरून येत असल्याने हे वारे बाष्पयुक्त असतात त्यामुळे आग्नेय व ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यापासून ब्राझील देशात पाऊस पडतो ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होतो त्यामुळे ब्राझीलच्या किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो कारण उच्चभूमी ओलांडून गेल्यावर वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण कमी उरलेले असते त्यामुळे येथे अत्यल्प पाऊस पडतो ब्राझीलमधील हा पर्जन्यछायाचा प्रदेश आहे हा प्रदेश ब्राझीलच्या ईशान्य दिशेस आढळतो या शुष्क प्रदेशास आवर्षण चतुष्कोन असेही संबोधतात तापमानाच्या संदर्भात ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेले असल्याने ब्राझीलचा उत्तरेकडील भाग उष्ण पट्ट्यात येतो त्यामुळे ब्राझीलचा उत्तरेकडील प्रदेश उष्ण आहे तर ब्राझीलच्या दक्षिण भागातून मकरवृत्त गेले असल्याने ब्राझीलचा दक्षिण भाग समशीतोष्ण पट्ट्याच्या जवळ येतो त्यामुळे ब्राझीलच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान तुलनेने कमी आहे यात ऋतूनुसार विविधता आढळते ब्राझीलच्या किनारी भागात वृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्याचे वृद्व दिशेने वहन होते तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित होतात ब्राझीलचा बहुतांश भाग हा उष्णकटिबंधात येतो देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुवृत्त जाते या भागात हवेचे तापमान जास्त असते ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान पंचवीस अंश सेल्शियस ते अठ्ठावीस अंश सेल्शियस असते तर उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते अटलांटिक महासागरामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आद्र असते ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे दोन हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो तर आग्नेय किनारपट्टीवर एक हजार ते एक हजार दोनशे mm मिलीमीटर पाऊस पडतो या भागावरील स्वाध्याकरिता भाग दोन ब्राझील हवामान स्वाध्याय हा व्हिडिओ पहा अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा